हॅलो फ्रेंड्स आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज साईन कॉस टॅन आणि त्यांचे इन्व्हर्स रेशोज कॉट से माहीत आहेत बऱ्याच वेळा गणित सोडवताना काही ठराविक अँगल्स झिरो थर्टी फोर्टी फाईव्ह सिक्स्टी आणि नाइन्टी यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वापरावे लागतात थोडक्यात आपल्याला या टेबलमधील सर्व व्हॅल्यूज माहीत असाव्या लागतात सोपं नाही ना हे पण यांच्यामधील एखादं रिलेशन सापडलं तर हे काम अगदी सोपं होतं आपलं चॅनल सी टू लर्न द्वारे मी हे रिलेशन तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आधी हे अँगल्स असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमाने लिहा सर्वप्रथम यांचे साईन रेशोज लिहूया आपला पहिला अँगल झिरो आहे सो लेट स्टार्ट विथ झिरो झिरो वन टू थ्री आणि फोर असे पाच आकडे आपण लिहूया शेवटचा अंक फोर आहे म्हणून सगळ्या नंबर्सना फोरने डिवाइड करूया आता या सगळ्यांचं स्क्वेअर रूट काढूया म्हणजेच वर्गमूळ काढूया साईन झिरो इज स्क्वेअर रूट ऑफ झिरो अपॉन फोर आपल्याला माहित आहे की शून्याचं स्क्वेअर रूट शून्य असतं म्हणून शून्य भागिले फोर शून्य म्हणजे साईन झिरो इज इक्वल टू झिरो नंतर साइन थर्टी इट इज स्क्वेअर रूट ऑफ वन अपॉन फोर स्क्वेअर रूट ऑफ फोर इज टू सो इट इज इक्वल टू वन अपॉन टू ऑर वन हाफ इथे आपण स्क्वेअर रूट्सच्या फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेतो आता साईन फॉर्टी फाईव्ह इट इज स्क्वेअर रूट ऑफ टू अपॉन फोर टू अपॉन फोर इज इक्वल टू वन अपॉन टू सो इट इज वन अपॉन रूट टू नंतर सायन्स सिक्स्टी इट इज स्क्वेअर रूट ऑफ थ्री अपॉन फोर तीनाचा स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही म्हणून साइन सिक्स्टीची व्हॅल्यू येणार स्क्वेअर रूट ऑफ थ्री अपॉन टू आता साईन नाईन्टी इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर अपॉन फोर फोर अपॉन फोर इज वन अँड स्क्वेअर रूट ऑफ वन इज वन म्हणून साइन नाईन्टी इज इक्वल टू वन

साइन रेशोची जी ऑर्डर होती ती फक्त उलट ऑर्डर केली आता टेन रेशोज लिहूया इथे आपल्याला एक सोपा नियम वापरावा लागतो टेन थीटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस रेशोने म्हणजे करावं लागतं म्हणून टेन झिरो इज इक्वल टू झिरो अपॉन वन दॅट इज झिरो टेन थर्टी इज इक्वल टू वन अपॉन टू डिवायडेड बाय रूट थ्री अपॉन टू डिव्हिजन करून याची व्हॅल्यू येते वन अपॉन रूट थ्री अशाच पद्धतीने टेन फॉर्टी फाईव्ह इज इक्वल टू वन आणि टेन सिक्स्टी इज इक्वल टू रूट थ्री आता टेन नाईन्टी टेन नाईन्टी इज इक्वल टू वन अपॉन झिरो पण आपण कुठल्याच नंबरला झिरोने डिवाइड करू शकत नाही म्हणून टेन नाईन्टी ची व्हॅल्यू लिहिताना आपण लिहिणार नॉट डिफाईन आता कोसेक रेशोज कोसेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटा कारण तो साइन रेशोचा इन्व्हर्स आहे म्हणून कोसेक झिरो इज इक्वल टू वन ओव्हर झिरो म्हणजेच नॉट आणि बाकीचे कोसेक रेशोज येतात टू रूट टू टू बाय रूट थ्री आणि वन आता सेक रेशोज काढूया सेक हा कॉसचा इन्व्हर्स आहे म्हणजेच सेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा म्हणून सेट च्या व्हॅल्यूज येतात वन टू अपॉन रूट थ्री रूट टू टू आणि नॉट डिफाइंड आता कॉट रेशो कॉट थीटा इज इक्वल टू वन अपॉन टेन थीटा म्हणजेच कॉट हा टेन चा इन्व्हर्स आहे म्हणून कॉट झिरो इज नॉट डिफाइंड आणि बाकीचे कॉट रेशोज रूट थ्री वन वन अपॉन रूट थ्री आणि झिरो बघा किती पटकन आपल्याला सगळं टेबल तयार करता आलं आता तुम्हाला हे सगळे रेशोज लक्षात ठेवणं अगदी सोपं जाईल अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सी टू लर्नला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरून